नमस्कार शेतकरी मित्रांनो, फ्रूटवाला बागायतदार या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे। द्राक्ष हंगाम 2020-21 सुरू होत आहे आणि गोडी बहार छाटणीची किंवा ऑक्टोबर छाटणीची तयारी सर्वत्र सुरू आहे। या हंगामामध्ये द्राक्ष बागेसाठी बेसल डोस मध्ये खत व्यवस्थापन काय कसे करायला पाहिजे याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत। खरं तर द्राक्ष बागेला किंवा कोणत्याही पिकाला खत व्यवस्थापन करताना माती परीक्षणाचा आधार घेतला पाहिजे। द्राक्षामध्ये माती परीक्षण आणि इथरेल फवारणी अगोदर पांदेट परीक्षण करून यानुसार आपल्याला खत व्यवस्थापन करता येतं। त्या रिपोर्टनुसार आपण कोणते डोस घालायचे, कोणते अन्नद्रव्य द्यायचे ह्याच्यावरती निर्णय घेतला पाहिजे। तसंच त्या रिपोर्टमध्ये आपण जमिनीचा पीएच, ईसी इलेक्ट्रिकल कंडक्टिविटी, कॅटायन आयन एक्सचेंज कॅपॅसिटी, त्याच्यानंतर जमिनीमध्ये असलेलं सोडियम क्लोराईडचं प्रमाण, त्याच्यानंतर जमिनीमध्ये ऑर्गेनिक कार्बन या गोष्टीचा विचार केला पाहिजे। तसेच उपलब्ध नत्र, पालाश, स्फुरद आणि सेकंडरी न्यूट्रिएंटमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर या गोष्टीची किती उपलब्धता आहे याचासुद्धा विचार केला पाहिजे। बऱ्याचशा महाराष्ट्राच्या जमिनीमध्ये चुनखड जमिनींचं प्रमाण जास्त आहे, तर किती चुनखड प्रमाण, किती पर्सेंटेज चुनखड आहे हे सुद्धा आपण त्यामध्ये विचारात घेतलं पाहिजे। या हंगामामध्ये आम्ही फ्रूटवाला बागायतदारतर्फे एक डोस तयार केला आहे। सर्वसाधारण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माती परीक्षण आणि पांदेट परीक्षण करूनच ह्या गोष्टी ठरवायच्या आहेत, पण आम्ही सर्व NPK, मायक्रोन्युट्रियंट, सेकंडरी न्यूट्रियंट याचा ससा सर्व समावेश होईल असा एक डोस तयार केला आहे। फॉस्फरसच्या ह्याच्यासाठी आपण DAP घेतो आहे 100 किलो। पोटॅशच्या उपलब्धतेसाठी आपण SOP पोटॅशियम सल्फेट जे 50 किलोच्या गुणीतील ते घेतो आहे 25 किलो 1 एकरी। पॉलिसल्फेट म्हणून ICL एक ग्रेड आहे, त्याच्यात कॅल्शियम ऑक्साईड, मॅग्नेशियम ऑक्साईड आणि पोटॅश हे 3 घटक आहेत। ह्याची एक आपण त्याचा 50 किलोचा डोस घेतो एकरी। त्याच्यानंतर मायक्रोन्युट्रियंटसाठी आपण न्यूट्रोवा जी म्हणून ग्रॅन्युअल आहेत ॲग्रिशिया कंपनीचे, हे 10 किलो घेतो एकरी। ह्याच्यामधून आपल्याला सर्व मायक्रोन्युट्रियंट मिळणार आहेत, मॅग्नीज, बोरॉन, झिंक, फेरस, मॅग्नेशियम हे सर्व घटक मिळतील। त्यानंतर आपण सल्फर घेतो आहे 10 किलो ग्रॅन्युअलमधले, जे डाळीदार सल्फर म्हणतो आपण ते सल्फरसाठी। आणि त्याच्यासोबतच आपण झाईमसाठी पेंटाझाईम म्हणून एक घेतो आहे 16 किलो 1 एकरी। त्याच्यामध्ये आपल्याला झाईम अधिक सीवीड मिळेल जेणेकरून मुळांची वाढ व्यवस्थितरित्या होईल। हा डोस पूर्णपणे एकत्रपणे मिक्स करून तो आपण झाडाला ड्रिपरच्या खाली गली घेऊन टाकणार आहोत।